2020 साल नुकतेच संपले आहे. या मागील वर्षाने कोरोनाच्या निमित्ताने एक वेगळंच चॅलेंज आपल्या जगासमोर ठेवलं होतं. जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांवरती या कोविडने खूप मोठा परिणाम केला आहे. त्या सगळ्या क्षेत्रांप्रमाणे शिक्षण, शाळा यांच्यावरती देखील खूप मोठा परिणाम झालेला आहे. शालेय वातावरणामध्ये हसत खेळत जे शिक्षण होत होतं त्याची जागा आता ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन शिक्षणाने घेतलेली आहे. शाळेत न जाताही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शासन, प्रशासन, शाळा, पालक सर्वच प्रयत्नशील आहेत. तसं पाहिलं तर ऑनलाईन शिक्षण काही नवी संकल्पना नाही. कोविड याच्या आधी देखील ऑनलाईन शिक्षणाचे वेगवेगळे ॲप्स बाजारामध्ये उपलब्ध होते, परंतु समाजातील एक छोटासाच वर्ग या ॲप्लिकेशन्सचा फायदा करून आपल्या मुलांचं भविष्य अधिक उज्ज्वल घडवू शकत होता. ही ॲप्लिकेशन्स प्रचंड महागडी आहेत. रोज आपल्या टी व्हीवरती, इंटरनेटवरती आपण त्यांच्या शेकडो जाहिराती पाहत असतो. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्नच वेगळे आहेत. एकीकडे मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट यावरती खर्च करण्यासाठी लागणारी आर्थिक सुबत्ता बहुतांश विद्यार्थ्यांकडे नाही, तर दुसरीकडे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साधनांचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न अधिकच गंभीर आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं मुलींच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. खूप मुलींचं शिक्षण बंद झालं आहे, त्यांच्यावरती घरकामांचा भार वाढला आहे. दुसरीकडे आपल्या समाजामध्ये मुलींच्या हातामध्ये मोबाईल देणं किंवा त्यांच्या शिक्षणावरती खर्च करणं याकडे देखील कल दिसून येत नाही. या विद्यार्थ्यांसमोरील, त्यांच्या पालकांसमोरील दैनिक आयुष्याचे प्रश्न खूप वेगळे आहेत. त्यातच या ऑनलाईन शिक्षणाची महागडी साधनं त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न घेऊन येतात. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी वोपानी व्ही स्कूल हा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. मुख्यत्वे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोरील ऑनलाईन शिक्षणाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आलेली आहे. गुगल ॲनालिटिक्सनुसार मागील 6 महिन्यामध्ये सुमारे 10 लाख वापरकर्त्यांनी 80 लाखापेक्षा जास्त पेज व्ह्यूज सकट व्ही स्कूल स्वीकारले आहे. व्ही स्कूलवर शिकणं म्हणजे फक्त व्हिडिओ पाहणे नाही. एखादी संकल्पना शिकवण्यासाठी व्हिडिओ, PPT, चित्रे, ऑडिओ, ऑनलाईन टेस्ट, अधिकची माहिती इत्यादींचा गरजेनुसार योग्य वापर केलेला आहे. तसेच शिकताना वही, पेन, पुस्तक, परिसर यांचा वापर होईल असा अभ्यास दिलेला आहे. शालेय शिक्षणात स्थानिक शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, त्यामुळेच त्यांना रिप्लेस न करता त्यांच्या सहाय्याने विद्यार्थी अधिक चांगले शिकू शकतील अशी व्ही स्कूलची रचना केलेली आहे. आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवताना प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती, आपले भौगोलिक स्थान यांची समज असावी लागते, त्यांचे भान ठेवावे लागते. परंतु विविध शैक्षणिक ॲप्समध्ये या गोष्टींची काळजी घेतलेली दिसून येत नाही. कुठल्याही बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी सारखीच शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे प्रमाण भाषा न बोलणारे किंवा आदिवासी, भाषेचा वेगळा लहेजा असणारे विद्यार्थी यांचे प्रचंड नुकसान होते. म्हणूनच व्ही स्कूलमध्ये विविध भाषा, भूभाग, संस्कृती यांच्या अनुरूप शैक्षणिक साधने बनवता येतील व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भागातील सर्व साधने मोफत उपलब्ध होतील अशी रचना केलेली आहे. अशा पद्धतीने ज्ञाननिर्मितीचे विकेंद्रीकरण आणि ज्ञानाचे लोकशाहीकरण करून सर्वसामान्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्यासाठी व्ही स्कूलची निर्मिती झालेली आहे.